गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शब्द कुठे आणला बघू संदर्भ काय त्याचा अरे हे तर इतिहासाचं पुस्तक या इतिहासामध्ये तुझा पार्टनर कुठून आला बाबा पुस्तकात नव्हे मग कुठलं चंद्रमंगलाची मुलगी राहते ना ती मला काल भेटली होती कुलकर्ण्यांची बहीण का म्हणाले हो तिने मला मोठं चॉकलेट दिलं म्हणाली तुझ्या भाऊची पार्टनर आहे बर नाही घे तिचं नाव काय 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 करायचं का नसतं उगीच आपल्या काहीतरी गोष्टी करतेस आई काय करते बसली अजून कसं आला नाही अजून कसं आला नाही हे म्हातारे ते तुझं अभ्यासाचं पुस्तक घे आणि भोगत पैसे आई आई आला का रे आज उशीर का झाला आई तुला मी किती वेळा सांगितलं
की विणत बसू नकोस म्हणतो. डोळे जास्त बिघडून घ्यायचे तुला. अरे बरं असतं रे, सुया चालतात आणि मन हे एकाग्र होत. एकाग्र होते ठीक आहे. मला सपटून भूक लागली आहे, काहीतरी खायला दे बोली. आधी हात पाय तोंड स्वच्छ धुऊन ये. पाहू चाकू सुऱ्या चालून आला असे दवाखान्यातून. अरे हो, तुला सांगायला विसरलो आहे. काय रे? आज मी पहिलं ऑपरेशन केलं. खरंच? सर्जन साहेबांनी स्पेशल कॉम्प्लिमेंट दिले मला. तुझ्या आशीर्वादाने छान जमलं आहे. पण राम, छान कसं रे म्हणतो तुझ्याच्यानं? खरं माणसांची पोट कापायची, हात पाय चिरायचे आणि म्हणायचं चांगलं जमलं. आधी हात धुऊन ये साबणानं. आई अगं, हॉस्पिटल मध्ये सगळं काही केलेलं आहे. मी हॉस्पिटल मधून आलो म्हणजे काय मासे बाजून आलो चिराचिरी करून? तू आपलं काहीतरी असते ठीक आहे. मला भूक लागली आहे. तू जर येत नसेल ना तरी माझ्या हाताने घेणार. आई नको नको मी आले तुझ्या त्या हाताने नको. हॅलो, यस राम स्पीकिंग. काय म्हणतोस? आपले एमके ना आयटीन घेतला. कमाल आहे. हा हा निघालोच. अच्छा अच्छा. म्हणजे विष ना, वर लावायचं असत ते याला पोटात घेतलं. आता मरेल नाही तर काय होईल? काय केलं तू? तो हुशार तरुण. अरे जग किती सुंदर आहे. जीवनाचा मनमुराद आनंद घ्यायचा का आयडून पण असं झोपून जायचं? एमके तू असं काही करशील असं मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. अरे आत्महत्या करायची ते दुबळ्या आणखी मूर्ख माणसांची वृत्ती आहे. तू या वाटेला गेलासच कसा? रे राम, जगण्यासारखं माझ्या आयुष्यात काय नाही. माझी दुनिया सगळी उजाड झाली. माझ्या आयुष्याचा सहारा वाळवंट झाला राम. हो मजनू, या पत्रावरून कळलं ते आम्हाला. हे ऐका, हे पत्र जेव्हा कोणाच्या हातात पडेल त्यावेळी मी हे जग सोडून गेलेला असेल. आता वाचले, माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही. प्रेमभंग झाल्यावर मी तो विसरण्याचा प्रयत्न केला पण मी माझ्या प्रियेला विसरू शकलो नाही. माझ्या विवाहित पत्नीशी मी समरस होऊ शकलो नाही. आज हा मनस्ताप असह्य होऊन मी हे विष घेत आहे. मी या जगाचा निरोप घेताना माझ्यामुळे कोणाला त्रास होऊ नये हीच माझी इच्छा. काय इच्छा? मला किती त्रास झाला. धापा धापा जेवण नाही खाणे. बोल नकोस तू जास्त. काय रे एमके? अरे प्रेमभंग का होत नाहीत लोकांचे? अरे अनेकांचे प्रेमभंग होतात. पाना, प्रेमभंगी हा एकटाच काय? जगात अनेक प्रेमभंगी आहे. अरे शर्या, प्रेमभंगाची व्यथा तुला नाही कळणार. तुला नाही कळणार एमके. अरे प्रेमभंगामुळे निराशा वाटणं साहजिकच आहे पण जीवनात प्रेम म्हणजे काही महत्वाची गोष्ट नाही. माणसाच्या भव्य आयुष्यात प्रेम म्हणजे अगदी मामूली घटना आहे. राम, प्रेमभंगी मामूली घटना समजतोस? हो अरे अगदी मामूली. काही काळ गेल्यानंतर तुला आपोआप कळून येईल की प्रेम प्रणय म्हणजे अगदी मामूली आहे. प्रेमाशिवाय आयुष्यात करण्यासारख्या लाखो गोष्टी आहेत. आणि हे बघ एमके, माणसानं मरावं ना ते काहीतरी दिव्य करून मरावं की ज्यामुळं माणसाला अमरत्व मिळेल. अरे उंदरासारखं विष खाऊन मरणं म्हणजे काही शहाणपणाच नाही. बसले जाऊ. आता तुला कसली भीती नाही? राम, आग पडली माझ्या पोटात. आता औषध दिलं ना कमी होईल असं काय करू तू? आणि बघ शरद, मी संध्याकाळी येऊन जाईन. बर. आणि जे औषध दिलं ना मी ते त्याला अर्ध्या अर्धा तासानं द्यायचं. आणि बघ, जास्त काय वाटलं ना तर मला टेलिफोन कर. राम, तू संध्याकाळी खरंच येणार का? पाहिलंस, मरायला निघालो होतो. आता मला पुन्हा संध्याकाळी बोलवतो. तू घाबरू नकोस, तू घाबरू नकोस. आता काय होत नाही. नको जाऊ राम, आता तू मरणार नाही. तू घाबरू नकोस. ए मंजू, ए म्हणजे अगं माझं टॉवेल विसरला, तू घेऊन ये बघू. आणसा लवकर. मला माहिती होतं तुम्ही टॉवेल विसरणार ते. म्हणजे माहिती होतं विसरणार ते. काय काय करू तुझी सांगू बघा. लवकर कशी लग्न करून टाक बघू. एक आलते माझ्या लग्न करून टाक. ए आई, ते पोहे लवकर आण भाऊ. अरे सपकटून भूक लागली मला. बेस्ट. अरे लवकर जायचं आहे मला ना. हा, ए म्हणजे
ते माझे काम करतेस का छोटस अगं माझ्या शर्टाची बटन सापडत नाही तुम्हाला एकदा बटनांचा भोग पाहिलंस म्हणजे लग्न करून टाक राम तू तिचं बोलणं घालवत हसल्यावर पण आता माझा घालवू नको का ग अरे रोज मुलीचे पालक येऊन भेटतात डिगभर पत्र येत आहे तुमची त्या सांगलीच्या चिकोडीकर मास्तरांचा फार नाच चालला काय उत्तर द्यायचं मी त्यांना अरे यंदा कर्तव्य नाही बस अरे पण मग कर्तव्य तरी कधी आहे तुला हे बघ राम आता झालं तुझं शिक्षण मी सुद्धा थकले बाबा आता फार वाटत की एकदा लक्ष्मी यावी घरात हे आई अगं लक्ष्मी सरस्वती अंबाबाई कोण ना कोणतरी नक्की तू काळजी करू नकोस अरे पण केव्हा जे कोणी यायची ती माझ्या डोळ्या देखत येऊ दे पाहू एकदा हे बघ राम माझं हे असं छातीचं दुखणं पटकन एखाद दिवशी मी मरून जाईल हो हो खरंच आणि मग बसे तू पश्चाताप करत आईचं ऐकलं नाही काहीतरी काहीतरी काय राम आज तुम्हाला काहीतरी नक्की सांग हा ज्येष्ठ महिना की मला तसा जाऊ द्यायचा नाही कुणाचं पत्र आलं बघ ए माझी बटन आणलीस काय दादा लवकर आण जा कुणाचं का पत्र बघते की राम अगदी बोला फुलाला गाठ पडली बघ सांगलीच्या चिकोडीकरांचंच पत्र आहे हो हा बघ मुलीचा फोटो सुद्धा पाठवलाय त्यांनी राम फार उत्तम आहे रे हे घराणं आपले त्यांचे संबंधही फार जुने आहेत मुलगी सुद्धा पाहिली मी प्रत्यक्ष छान आहे रे फोटो देखील छान आहे आवडली तुला फोन आला वाटत हॅलो कोण सरिता का हो मी सरिता बोलते हॉस्पिटल मधून हे पा आता सर्जनने मला ऑपरेशन करायला दिले प्लीज तुम्ही याल का माझ्या मदतीला माझी कशाला पाहिजे मदत तुला यू आर डॉक्टर युअर सेल्फ बर अगं बर बर येतो ना हा मी आलोच कपडे बदलतो येतो हा अच्छा 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 थँक्यू छान पडले म्हटलं मोकळ्या हवेची जरुरी स्त्रिया नाही असते हो सॉरी आय वॉज टू सेल्फिश तुम्ही चला दोघांनी मिळून पाहिलं ना की चांदणं छानच दिसत खरं ना का आणि एकट्याने पाहिलं तर अहो चांदणं केव्हाही छानच असत पण एकट्याने पाहिलं ना की त्याच्या सौंदर्यामध्ये थोडासा अपुरेपणा जाणवतो आणि दोघांनी मिळून पाहिलं ना की तो अपुरेपणा नाहीसा होतो सर्वसाधारणपणे विचारायचं ना तर तुम्ही चांगल्या आवडत सुद्धा मला तुम्ही माझ्याशी लग्न करा आय एम व्हेरी सॉरी सरिता
तू थोडा उशीर केलास. आजच एका मुलीला मी होकार कळवला आहे. माझ्या आईच्या पसंतीची मुलगी आहे ती. आय एम व्हेरी सॉरी सरिता.
तुम्ही झोपा आता. मी तिकडे बाहेर गॅलरीत झोपतो. दाराला आतून कडी लावून अभ्यास करणार आहे. तू शाणी आहेस ना. हो. तुला चॉकलेट एक सबंध डब्बा पाहिजे ना. हो. मग तो साबण आण आणि तो टावेल आण माझा. बर आणते. चॉकलेटाचं विसरायचं नाही. हा नाही विसरत, नाही विसरत. मंजू बाळ हा टावेल आणि साबण भावला दे बघू. कुठले सुन अग, कुंकू वाढवलंय तुझं, आधी लावून घे बघू. हे बघ, झोपेतून उठल्यावर आधी आरसा पाहावा आणि मग बाहेर यावं. तो बघ, तिथं आरशावर कुंकवाचा करंडा आहे, आधी कुंकू लावून घे. रात्री झोपीत लागली ना तुला नीट, नवख्या जागेत लागत नाही केव्हा केव्हा झोप. बर तू काय घेते सकाळची, चहा कॉफी? मी करते ना चहा. नाही नाही, आजच्या दिवस तू इथं बस पाहू. पण चल चल चल, आज मीच चहा देणार तुला. बैस. अग बैस ग. नवऱ्यापुढे इतकं नाचता नाही, पण मी नंतरच घेते. काय रे राम, रात्री तू तिला काही बोललास का? भांडण भांडण झालं नाही ना दोघांच? आई, मी भांडण असं वाटतं का तुला? अग, ती जरा नवीन आहे ना, त्यामुळं. बरोबर आहे बाबा, इतक्या दिवसाचं सगळं विसरायचं आणि अगदी वेगळ्या वातावरणात नवीन माणसात येऊन मिसळायचं म्हणजे बुजल्यासारखं होतं पहिल्यांदा काही. तुला नाही कळायचं ते, त्यासाठी बायकांचा जन्म घ्यायला पाहिजे. आई काय रे, जातो का? अरे बरं था. काय ग? सुन बाई, एवढा स्टेथोस्कोप घे त्याला.
जानकी विनंती करायची आहे तुम्हाला. घरात वावरताना चेहरा असा विषय नका ठेवू. माझ्या आईला फार दुःख होईल. माझं लग्न हे तिच्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाची घटना आहे. कशानेही मनुष्य होणं धोक्याच आहे. हृदय विकार आहे तिला. आईला दुःख, तिचा मनुष्य होईल एवढाच विचार करताय तुम्ही. थोडा माझ्याही मनाचा विचार करा. पण तुम्ही तुमचं मन किती उघडे केलं का माझ्यापाशी? पहिल्या रात्री जेवढं बोललात तेवढ्यावरून काय समजायचं? मी तुमच्या मनाविरुद्ध लग्न झाले म्हणता, म्हणजे एक्झॅक्टली काय म्हणायचं आहे तुम्हाला सांगा. मग त्याच्याशी का नाही तुम्ही लग्न केलं? करू तिला नाही मला आई वाटला. म्हणजे काय केलं? विरोधच ना. पण तो मोडून काढताय तो समर्थ मुलीला. अशी पुष्कळ उदाहरणं आहेत. पण मी समर्थ नाही, मी दुबळी आहे. हे मान्य नाही मला. उत्कट प्रेम हे दुबळ्या माणसालाही समर्थ बनवत. क्षणभर मान्य करू आपण तुमचं म्हणणं, पण तुम्ही म्हणता त्या तरुणांना हे घडू कसं दिलं? वाटेल ते साहस करून त्यांना आपलं प्रेम सफल करायला पाहिजे होत. पुरुष होता तो, तरुण होता आणि प्रेमी होता. माझ्यासाठी काय वाटेल ते साहस केलं असत. लग्नाच्या शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिली मी त्यांची. माझी खात्री तसंच काही घडलं असेल आणि म्हणूनच दिलेला शब्द खरं करू शकले नसते. ते तिकडे काय घडलं असेल ते मी कस सांगू? खरं आहे, पण आता जे घडलंय त्यातून आपण काहीतरी मार काढला पाहिजे. कारण पुष्कळ तरुण तरुणींच्या जीवनात अशा घटना घडून जातात. माझ्यावर एका सुंदर मुलीनं प्रेम केलं होतं, माझं तिच्यावरती नव्हतं असं मी कधीही म्हणणार नाही. माझ्याशी लग्न कराल का असा अगदी काल परवा तिनं मला विचारलं. पण त्याआधी मी तुम्हाला होकार कळवला होता. ती दुःखी होणं साहजिक आहे, मी झालो. पण म्हणून माझं हे दुःख मी जन्मभर उगाळीत बसून माझं वैवाहिक जीवन कडू करणं हे शहाणपणाचं नाही. माणसाच्या आयुष्यात असं होतं. इट्स ऑल इन द गेम. आणि म्हणूनच म्हणतो तुम्ही विसरून जाते सर. माणसानं आयुष्यात तडजोडी ह्या कराव्याच लागतात. काही स्वीकारावं लागत, काही गमवावं लागत. बघा तुम्ही 100 पैकी 100 माणसांना विचारा कि का हो जीवनात अगदी मनासारखा सहभागी मिळाला का तुम्हाला?
तुमच्या सगळ्या अपेक्षा 100% पुऱ्या झाल्यात का? सगळ्यांच्याकडून नकारच मिळेल तुम्हाला, म्हणून काही सगळी माणसं असुखी आहेत, त्यांचे संसार उजाड झाले आहेत असं नाही. तडजोड करूनच अनेकांनी घरात सुख आणले, आपणही तडजोड करूया. तुम्ही विसरून जाते सगळं, मीही तुम्ही जे सांगितलं ते सगळं विसरून जाईल. तुम्ही विसरून हो जाईल. माणसाच्या भलेपणावर विश्वास आहे माझा, कारण माझा माझ्यावर विश्वास आहे. अहो लहान मुलानं घरातल्या फडतातला खाऊ चोरला हा काही फौजदारी गुन्हा समजायचा नसतो. विसरून जातो मी सगळं. हा सत
पदर बांधनी घर भर कामे करते वैनी तो शकुनाचा हात लागता भरी लक्ष्मी दिसली वहिनी माझी हसली ग वहिनी माझी हसली वहिनी माझी हसली ग वहिनी माझी हसली हसू वहिनीच्या गाली दिसता दादा हसला वहिनी हसता हरून गेली होती गम्मत फिरणी आज गवसली वहिनी माझी हसली ग वहिनी माझी हसली 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 वहिनी माझी हसली ग हेलो डॉक्टर गुड मॉर्निंग ओ गुड मॉर्निंग पार्टनर हाउ आर यू दिस मॉर्निंग क्वाइट हैप्पी थैंक्स गुड रजा संपली का आज हो समारंभ संपला रजा ही संपली पण का तुम्ही नाही आलात लग्नाला आमंत्रण मिळालं नाही का माझं आय एम व्हेरी सॉरी डॉक्टर खरं सांगू का मला मुळी वेळच मिळाला नाही लग्न अटेंड करायला आणि मग वाटलं सगळा समारंभ संपल्यानंतर जाण्यात बरं नाही म्हणून मी आले नाही आय सी आय होप You will not misunderstand me. Not at all. काहो कसं काय चाललंय तुमचं वैवाहिक जीवन हे पाहिलंस हे कपडे लागते ही चांदीची भांडी हे दागिने घे तुमचेच आहेत सारे मंजूच्या लग्नात वाटलं तर चार जिन्सा घाला तिच्या अंगावर आणि सांभाळा वडलाचीच आहेत आणि त्यात भरही घाला हे पाहिलेस मिळकतीचे सारे कागदपत्र ह्याच्यात आहेत एकदा सवड झाली म्हणजे नीट पाहून ठेव घरच्या मालकिणीला सगळं काही माहिती पाहिजे हा या किल्ल्या सांभाळ किल्ल्या सासूबाई ह्या माझ्याजवळ कशाला असू दे तुमच्याच पाशी अगं माझ्यावर कशाला आता ही जबाबदारी इतके दिवस मनाशी खोकत होते तशी गुणाची लक्ष्मी तू माझ्या घरात आलीस लहान ह्या चांगला समज आहे तुझ्या अंगी मोठं मन आहे नवऱ्यावर भक्ती आहे भल्या घरातल्या लक्ष्मीजवळ जे काही पाहिजे ते सारं काही तुझ्या अंगी आहे मी कशाला आता काळजी करू माझा आता काही भरोसा नाही टिकलं पान केव्हा तरी गळून पडायचं सासूबाई अगं वेडे मी का अमरपट्टा घेऊन आले अगं आलं माणूस केव्हा तरी जायचं डोळे पुस काय काय झालं काही नाही राम आल्याचा भास झाला ना ठेव मला वाटलं मंजुताई चालेल शाळेत अग असं अपराध्यासारखं काय करतेस पहिल्या पहिल्यांदा असेच भास होतात मनी मानसी तेच एक माणूस वावरत असत ना घरातली इतर माणसं काय असून नसून सारखीच सासूबाई अगं सांगते ना पहिल्या पहिल्यांदा असंच होत राम नाही यायचा इतक्यात अगं त्याची वेळ झाली नाही अजून पण तुला सांगू का त्याच सुद्धा तिकडे अगदी लक्ष लागत नसेल कामात तर मुळीच मन नसणार आता लवकरच निघून आला तो गोष्ट वेगळी काय खरं की नाही सासूबाई Thank you.
सासूबाई म्हणतात ते खरं का? तुमच्या हल्ली कामाकडे लक्ष लागत नाही. कधी एकदा घरी येईल असं होत तुम्हाला खरं नाही. माझं पण ऐकते तसं झालं. खरं सांगू का तुम्हाला, आता मी माझी राहिलेली आहे. माझं मी पण सगळं तुमच्यात विरून गेलं. तळ्यात पावसाचं थेंब विरावं ना अगदी तस. तुमचं रूप, तुमचं बोलणं, तुमचं वागणं, तुमची बुद्धी आणि तुमचं आभाळ एवढं मोठं त्याची धरून गेले. ईश जॉब आहे असं हसायचं नाही आहे मला. ते सगळं या फोटोला सांगण्याऐवजी प्रत्यक्ष आम्हाला काय सांगा. तुम्ही किंवा अगदी नेमक्या वेळी तुमचं सगळं सगळ्यात ऐकलं बरं का आम्ही. काय राम, ए राम, कोण पाहिजे आपल्याला? राम आहे का? राम भाऊ, बोला बोला भाऊ. ए भाऊ, तुझ्याकडे कोण पेशंट आलाय बघ. आता कोण आलं बघ? आणखीन कोण असणार तुमचा पेशंट? पेशंट अहो चला चला बघू चला. अरे अरे एमके तू काय राम, अरे किती वर्षानंतर भेटतोस? अरे अरे काय ग, हा पेशंट होय बरं ते असू दे. वहिनी तुमची ओळख करून देतो, या आमच्या सौ. नमस्ते. नमस्ते भाऊजी. वहिनीचं नाव नाही सांगितलं. हो हिचं नाव नाव सांग तुझं. नाही तू सांग ना, तुझं काय बोलतो? अरे तू काय असतोस सांग ना. बरं मी सांगतो, हिचं नाव आपलं मालती. छान नाव आहे. बरं भाऊजी बहिणी बसा तुम्ही, मी चहा घेऊन. नाही नाही बहिणी बस, चहा बी काही नको. आता आम्ही फार गडबड करतो, बाहेर रिक्षा उभी. अरे कसलं महत्वाचं काम एवढं? अरे बाबा काम महत्वाचं आहे म्हणून तर आलो आहे. पण सांग ना काय महत्वाचं आहे. काम महत्वाचं म्हणजे असं तुला असते काय मी सांगतो काय. पण सांग ना. बरं सांगतो बहिणी, जरा तिकडे बघ. जरा प्लीज प्लीज प्लीज. अरे काँग्रेस. नाही चहा बी काही नको. उद्या आमच्याकडे डोहाळे जेव तेव्हा सहकुटुंब सहपरिवार जेवायला यायचं. बरं आई कुठे? सासूबाई घरात. बरं त्यांना घेऊन यायचं आणि येताना चिंगीला घेऊन यायचं. मंजू का? अरे केवढी एवढी एवढी असते मंजू. उद्या यायचं. बरं मी चलतो. वहिनी अरे चहा नाही, चहाला कोणी येतो रे बाबा. चल अजून आमंत्रण द्यायची, चल किती रमत बसते इथं. बरं ओके साडे अकरा असं ना? साडे अकरा असते. बरं बरं टाटा टाटा. किती विलक्षण प्रेम आहे दोघांच हो ना. हे पण तो ठोक नाही, हे लग्न त्याच्या इच्छेविरुद्ध झालेलं आहे. काय म्हणता? हो ना अगं, प्रेम भंग झाल्यामुळे आयडियन ठेवून आत्महत्या करायला निघाला होता. मीच वाचवलं या चोराला. मला सांगत होता की माझं जीवन उजाड झालेलं आहे, माझ्या आयुष्याचा सहारा वाळवंट झालेला आहे. आता पाहिलंच ना, त्या सहारा वाळवंटाचा ओयासिस करून घेऊन आलेला आहे. बरं जाऊ दे. आमचं फोन गोड करेन. इशे काय आल्यापासून चहा दिलाय मला? नाही दिलाय का? चलो हा आलो. हे ना तो वहिनी म्हणते काय बोलली? नाही नाही ना वहिनी, नाव घेतच पाहिजे नाही का? अगदी बरोबर. आओ वहिनी नाव घ्या बघू आधी. बरे बाई ऐका, संसार करावा बायकांनी शक्तीपेक्षा युक्तीने, आणि मधुकरांचं नाव घेते
प्रेमापेक्षा करती ना बस आता काय बस नाही नाही ना वहिनी आधी तुम्ही नाव घ्यायला हवं आता वहिनी नाव घ्या मी अह तुम्ही येशे नाही रे नाही नाही आता आता काय बरं बस हा घे ना येशे नाही मी नाही आहो पण वहिनीचे डोळ्या जोडून मी ते नाव घ्यायचं बरं ठीक आहे नाव राहू दे वहिनी एखादा झकास पिढी गाणं म्हणावं नाही जेवणार नाही सगळ्यांची इच्छा शिवाय तू जेवत नाही आता हा हुकूम कसा चालशील तू म्हण बघू सुख भरून सांडते घरी दारी सुख भरून सांडते घरी दारी मज काय उने या संसारी मज काय उने या संसारी आलं होतं ना मंगळागुरीला येण्याबद्दल आज प्रत्यक्ष भेटूच आलंय मला न्यायला मग जाऊ ना मी अहो सासूबाई मला जा म्हणाल्या पण आपली परवानगी हवी ना मग जाऊ ना चार दिवसात परत येते चार दिवस म्हणजे शहाण्णव तास झाले काहीतरीच बाई तुमच सांगा ना जाऊ ना मी नको ठीक आहे नाही जा मग अगोदर कशाला म्हणाला तू मला जाऊ नको म्हणून अहो जाते ना ताबडतोब परत येते तुम्ही येता नको लोक काय म्हणतील आणि पेशंट तुमची वाट पाहत बसतील ना तिथं हॅलो हे पा माझी गाडी 9 वाजता आहे अच्छा लवकर या मी वाट पाहते बर जय देवी मंगळा गौरी जय देवी मंगळा गौरी ओ वारी न सोनिया ताटी ओ वारी न सोनिया ताटी
गाडी पू खार बाई खार लोणच्याचं खार पदी दे म्हणतात खेळू नको फार फू बाई फू फू गाडी पू फू बाई फू फू गाडी पू झाड बाई झाड लाजाळूचं झाड नवऱ्याच्या प्रेमात करते वाढ फू बाई फू फू गाडी पू फू बाई फू फू गाडी पू फू बाई फू फू गाडी पू शिंपी नहीं आला चोली नहीं मला कशी मी नाचू नाच गा घुमा कशी मी नाचू नाच गा घुमा या गावचा त्या गावचा सुना नहीं आला दिलवर नहीं मला कशी मी नाचू नाच गा घुमा कशी मी नाचू नाच गा घुमा या गावचा त्या गावचा कासर नहीं आला चुडा नहीं मला कशी मी नाचू नाच गा घुमा कशी मी नाचू नाच गा घुमा कशी मी नाचू माझ्या नंदी भांडतीस का ग भावाला चाड्या सांगतेस का ग का ग का ग माझ्या भाऊजाई झोपतेस का ग कामाच्या वेळी लपतेस का ग का ग का ग माझ्या नंदी छळतेस का ग कामाच्या वेळी पळतेस का ग का ग का ग माझ्या भाऊजाई रुसतेस का ग स्वारीला फक्त हसतेस का ग 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 लवकर
आज संध्याकाळी क्लासला तुम्ही लावून कधी मी वाट पाहतो आहे तुझा. काही माहित नाही बाई मला. अरे आम्ही कशाला चौकशी करतोय? अलीकडे आले होते का कधी घरी? कशाला येतील? बरं पण तू अगोदर आंघोळीला चल बरं, उशीर होतोय. तुला माहिती इकडे जायचं आहे ना? चल चल लवकर. अचानक आले म्हणजे तिची वेळ आली बघ. एकटीच माडीवर बसली जा लवकर. हे देवी लवकर ती कामे याला काय म्हणायचं बाई? अरे मला येऊन 4 दिवस आले नाही, तो लगेच माझ्या पाठोपाठ यायचो. कमालच आहे बाई तुमची. अरे कमाल करणे वाले आदमी आहे. म्हटलं सरप्राईज व्हिजिट द्या. बघा एका माणसाची कशी गंमत होते ती. चला हा फोटो कुणाचा का? कुठे? तिकडे नाही. हा फोटो म्हणतो हा. सांग ना हा फोटो कुणाचा आहे? आम्हाला नाही माहिती. पण आम्हाला माहितीये. खर सांग तुला हा फोटो बघितल्यानंतर मला काय वाटलं सांग. काय वाटलं सांग. सांग. लहानपणी पाळण्यात जर आपण लग्न केलं असत तर चला बाई काहीतरीच काय. आपला जर बेहद खुश होत बोल त्या फोटो. अग म्हणजे तुझ्यावरच काय. तू गेली होतीस कुठं? हा त्याला 3 तास झाले मी तू वाट बघत बसलो. मी ना मी मी मैत्रिणीकडे गेले होते चहाला. हो पण तुमचा चहा झाला का? माझा? हो बाई साहेब सासूरवाडीला आलो म्हटलं मी आणि ते देखील प्रथमच. हे का सगळ्या जय्यत तयारी आहे, फक्त तुझीच वाट बघत बसलो तुम्ही. अरे हो पण काय ग तुमची ती मंगळागौर झाली का ग? खिस बाई खिस दोडका खिस वगैरे वगैरे झाली ना? फुगडी फुल. हा तेच फुगडी फुल लुगडी धुवा गेले वगैरे.
आपलं सगळं एकदम बघायचं. मिस्टर, पुरुषाला मज्जा असतो म्हटलं त्या समारंभात. असं हो, तुझा बशीर असताना देखील. आता हळूच सोडायचा. नाही, आम्ही नाही घडत तुम्हाला आमच्या खेळ. म्हणजे काय, आपल्या माणसाचं एवढं सुद्धा ऐकायचं नाही. बरं बरं, पुढची मंगळवार येईल ना तेव्हा पाहू. तुम्ही लाडू खाऊ घ्या एकटाच. मी लेडीज फर्स्ट नाही घेतलं पाहिजे. अच्छा चांगले दुप्पट चव आली. काय आपल्या सासूबाई आणि मंजूताई कशा आहेत? अरे फर्स्ट क्लास. खासा गणित त्या दोघी सारखी तुझी आठवण काढत होते. तेव्हा म्हटलं मी. काय म्हटलं? काय म्हटलं? मी जातो आणि घेऊन येतो तिला. असं म्हणत होत. बघू बघू बघू. काय गो, एकदम खोटं. खोटं काय? खरं सांगा, अगदी खरं विचार ना. तुम्ही सासूबाईनं सांगून तरी आलात का? कापे दिली थापताना ठोकून विजिटला जातो म्हणून. मिस्टर, चक्क सांगून आलो ना मी. आणि सासूबाईने सोडलं वाटतं आपल्याला. आता शाणी आई आहे ती. आणि आपला मुलगा बायकोच्या नादी लागलाय ठाऊक आहे तिथं. तुम्हाला झालं तरी काय? सासूरवाडी मूड आहे म्हटलं मला आज. अरे ओ जानकी भाई, शिक्षक हे हत्यार कोणाचं आहे? हत्यार? इश हत्यार नव्हे, तंबुरा म्हणतात त्याला. अरे तेच ते ग, पुण्यावर रांगते कोण? म्हणजे तुझ्या आईच नाही ना? नाही हो, माझाच आहे. अच्छा, म्हणजे हे आणलं सुद्धा आहे म्हणायचं? कोणावाला पत्ता देखील लागू दिला नाही. नुकतीच शिकत होते मी. असं ते ग, म्हणजे आपण त्यातले काही तज्ज्ञ नाही. हा तुमचं ते तबलजीनं बायला दोन मात्रात खाल्लं म्हणजे काय केलं हे आपल्याला नाही कळत. पण आपल्याला आनंद मात्र घेतो येतो. म्हण ना, बघा तू तुझी तयारी किती आहे ती. अडाणी श्रोता असला तरी रसिक नवरा आहे म्हटलं. म्हण ना आता नाही. हा नाही म्हटलं पाहिजे. नाही म्हटलं पाहिजे. आता मी सांगते मी रात्री म्हणे. रात्री? अगदी अगदी नक्की. अगदी नक्की. बघा नक्की 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 नक्की. जीव लग्न
तुझ सांगाती आळवीते जय जयवंती आळवीते जय जयवंती भांडण वगैरे करू नका आता लिलू आपल्या संसाराला लागली हो ना आपल्या मागची काळजी मिटली गुड मॉर्निंग डॉक्टर अरे गुड मॉर्निंग सरिता बसा ना नाही मी निमंत्रण द्यायला आले कसलं येत्या रविवारी माझं लग्न असं अरे वा वा मेरी गुड न्यूज काँग्रेस लग्नाला यायचं बरं का विदाउट फेल आणि जोडीने यायचं ऑफकोर्स मंजू अगं चाललंय काय तुझ्या शाळेत नाही जायचं
अगं किती त्या बाहुलीचं कौतुक करशील, घरात आता खरं बाळ यायचंय. तुझ्या बहिणीला बाळ होणार आहे आता. मग त्याचं कर कौतुक वाटेल तेवढं. आता चल पाहू शाळेला. बरं बरं लवकर झोप. खरच
खडीसाखरी सारखी आपली मंच आईच्या जागी असणाऱ्या सासूबाई चित्रासारखं माझं बाळ आणि जन्मोजन्मी मागून घ्यावा असं पती काय कमी आहे माझ्या सुखात इतकं सुख असू मी असं म्हणतात मला बाई या सुखाची भीतीच वाटते म्हणजे सुखाची भीती वाटते तुला का कोणास मला आपलं उगीच वाटत आपल्या आपल्या सुखी संसाराला दुष्टता लागणार नाही ना कोणाची चल काहीतरी दिसत नाही मन मोठ बाईक असत मन चिंत ते वैरी सुद्धा चिंतत नाही वेरी गुड ऐका कधी सुख तर कधी दुःख असा ऊन सावलीचा खेळ चालायचा त्याला भिवून का भागत कधी अगं बाई अगो पाहिलं का हा लबाड अजून जागाच आहे खरंच की ए आपलं बोलणं ऐकलं बरं की या गुलामानं ऐकलंच तर आमचं बोलणं राजा तू आमच्या संसाराला दृष्ट तर लागणार नाही ना कुणाची नाही ना राजा नाही ना बाळा अगं नाही 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 खरंच अगदी खरं लवकर येणार अगदी लवकर अहो काय ठेवून मला थोड खायला देता पूर्वीची लेलू नाहीस एकाची धर्मपत्नी आणि एका मुलाची तू आई आहेस तुला आता हा उंबरठा ओलांडता येणार नाही हा उंबरठा सौभाग्याची तुझ्या वैवाहिक जीवनाची संयमाची ही लक्ष्मण रेषा आहे हिंदू स्त्रीच्या धर्मप्रतिष्ठेची ती एक आदर्श खूण आहे ती तुला कालत्री ओलांडता येणं शक्य नाही नंबर 1-4
टू अर्ली बीपी एंड पल्स चेक कर। मग माझ्या घरी चला तुम्ही। नाही हो, मला कुणी कुणी घरी बोलवत नाही। वेडा म्हणतात मला असतात सगळे लोक। मी वेडा आहे का? तुम्हाला कोण वेडा म्हणणार? तुम्ही तुमच्या गाण्यानं वेड कराल दुसरं। मला वेडा म्हणतात सगळे। तुम्हाला वेडा म्हणणारा वेडा। मला भूक लागली। भूक लागली ना तुम्हाला? मग मी जेवा। जानकी, ए जानकी, काय? अगे पाहुणा आणलाय इकडे जेवायला। कोण पण? वेडा आहे बिचारा। प्रेम भंगामुळे वेडा झालेला दिसतो। कुणी फसवलं बिचाऱ्याला कुणास? काय झालं? काही नाही, थंड उठली पायाला लागू नये तुझ्या। ए तो बिचारा भुकीने व्याकुळ झालाय, लवकर स्वयंपाक कर। बुवा, अहो बुवा, चला हात पाय धुवा। हात पाय धुवून घेऊ? तुम्हाला भूक लागली आहे ना? हो मला भूक लागली। हो ना? हो मग चला हात पाय धुवून घ्या आणि हे कपडे बदलून टाका। चला चला मग आपण जेऊ। तू पाडतेस ना? मला काय तुम्ही जेवता ना बुवा? जेवता ना? हो करतो। चला आपण जेवून घेऊया, फार उशीर झाला। मला भूक नाही, माझं डोकं दुखतंय। बाळ कुठे? झोपलंय माझ्या खोलीतच। आता मला हे सांगा की तुम्ही कुठले, तुमचं नाव काय? काय मी माझं नाव मला नाही माहिती। म्हणजे खरंच नाही माहिती? अहो मलाच माहिती नाही तर तुम्हाला काय सांगू? नसेल अहो नावा गावात काय सहज चौकशी केली। बरं ते जाऊ, तुम्ही आम्हाला एक गाणं ऐकवणार।
या घरामध्ये चांगले रसिक माणसं आहेत, म्हणजे जबरदस्तीने तब्येत लागली तर का? सुकून गेला
हॅलो, हा मी डॉक्टरच बोलतो. काय 2 दिवस झाले म्हणतात? मग मला आधी नाही काय करवायचं. हा हा मी निघालोच. हो नाही तुम्ही काय करू नका. हा ताबडतोब निघतो मी. हा जानकी, एक बाळंतपणाची सिरियस केस आहे, मला गेलं पाहिजे. 2 जीवांचा प्रश्न आहे आणि हो त्या वेळाकडे लक्ष आहे. त्याला काय हवं नको ते पहा. जातो मी. नाही नाही मी नाही तिला फसवलं, खरंच नाही फसवलं. अहो मी तिला फसवणं म्हणजे माझं मलाच फसवणं आहे. अहो पण तुम्ही तिला सांगा हो, सांगाल ना? खरंच सांगा. म्हणावं विश्वास वाईट माणूस नाही, खरंच वाईट नाही. वेळ लागलंय विश्वासला, वेळ लागले विश्वासला, वेळ लागले विश्वासला, वेळ लागला, वेळ लागले. आई मरून गेली, खरंच मरून गेली आई, खरंच मरून गेली. म्हणून तुम्ही तिला भेटायला गेलो तू कोकणात, मी तिकडे गेलो आणि हिनं इकडे लग्न केलं. तिने मला बसवलं, तिने मला बसवलं. काय झालं ग? काही नाही. सुंदर काय झालं ग? काही नाही, कप पडला हातात माझ्या. सांभाळ हो, काच बीच लागेल हाताला. साठी
साठी जुळता जुळता रेशीम गाठी जुळता जुळता रेशीम गाठी तुटले अवचित कोमल बंधन शून्य वाटते अब ये जीवन शून्य वाटते अब ये जीवन कवन भंगले शब्द गोविता कवन भंगले शब्द गोविता स्वप्न लोपले बघता बघता स्वप्न लोपले बघता बघता असह्य आता हे जागे पण हे जागे पण हे जागे पण विश्वास मी इथंच आहे.
मला तुम्ही स्पर्श नका करू. मी आता तुमची लिलू राहिले नाही विश्वास. मी आता एका भल्या माणसाची पत्नी आणि एका बाळाची आई आहे. जानकी काय झालं गाई आणि बाहेर लोक कशा जमले होते. काही नाही, आधी दार लावून घे. दार दार लावून घे. झालं तरी काय? अरे राम, काल तू आणलेला तो पाहुणा कोण होता रे? पाहुणा? हा म्हणजे बेटा, त्याचं काय झालं? अरे अरे काय सांगू तुला, सुनबाई सुनबाई त्याच्या मागोमाग निघून गेले. विश्वास, माझा हातच धरायचा ना तुम्हाला. घ्या, धरा माझा हात, धरा. लिलू? नाही विश्वास, नाही. हा हात आता तुमच्या लिलूचा नाही राहील, एका भल्या माणसाच्या धर्मपत्नीचा, एका गोमट्या बाळाच्या आईच हात आहे. विश्वास, विश्वास, तुम्ही कधी तुमच्या बहिणीचा हात हातात घेतला होता का? आईचा हात हातात घेतला होता? बघा बघा, तीच भावना तुम्हाला आता या हातात दिसेल. लिलू, पुरुषासारखे पुरुष असून तुम्ही एका अलड मुलीसाठी वेळे झाला. भ्रमिष्ठ होऊन गाव गाव भटकत राहिलात असं दिन भिकाऱ्यासारखं. नाही, मला काही काही आठवत नाही आठवत. तेच बरं, पोसट सुद्धा आठवण राहू नये अशी वाईट अवस्था होती तुमची. विश्वास, माझा एक हे वेळ जसं विसरलं तसंच आपल्या प्रेमभंगाचाही वेळ विसरा. काही काही आठवण ठेवू नका त्याची. एखादी चांगली मुलगी बघा आणि लग्न करून सुखी हो. लिलू, म्हणजे असं लग्न करून मी सुखी होईल? वाल हो, मी सुखी झाले. म्हणजे माझ्याबद्दल कसलीच भावना नाही तुझ्या मनात? आहे, केवळ अपार दया, ईश्वर साक्ष,
दुसरी कुठलीही भावना नाही माझ्या मनात. विश्वास, अनेक नेणत्या तरुण तरुणीच्या आयुष्यात असे प्रसंग घडून जातात, पण शहाण्याने ते विसरायला हवे. भ्रमिष्ठ होऊन आपलं आयुष्य उधळू नये. पुरुषार्थ करायला केवढं मोठं आयुष्य आहे तुमच्या पुढे, त्याचा असा चिंधी चुळा करणार तुम्ही? तुम्ही म्हणता ते प्रेम, ते प्रेम फार लहान बसतो हे माणसाच्या भव्य जीवनात. माझ्या पतीकडे पाहून हे सारं समजलं मला. पहिल्या रात्री मी त्यांना सांगितलं की तुम्ही माझे पती नाही, माझं दुसऱ्यावर प्रेम आहे. विश्वास त्यांच्या जागी दुसरा कुठलाही पुरुष असता तर त्याने मला क्षमा केली नसती. पण किती विशाल, किती उदात्त मन आहे त्यांचं. मला म्हणाले, जानकी, लहान मुलांनी पडदातला खाऊ चोरला म्हणून का कुणी फौजदारी करत त्यांच्यावर? तू विसरून जासार, मीही विसरून जाईन. माणसाच्या भले पडावर माझा विश्वास आहे, कारण माझा माझ्यावर विश्वास आहे. विश्वास, त्यांनी मला जे सांगितलं तेच मी तुम्हाला आज सांगते. तुम्ही विसरून जासार. विश्वास, तुमच्या करता मी माझ्या घराचा उंबरठा ओलांडून आले. हिंदू स्त्रीच्या धर्मप्रतिष्ठेची रेखा ओलांडली मी केवळ माझ्यामुळे तुमचं कोसळणार आयुष्य सावरण्यासाठी. म्हणून म्हणते विश्वास, विसरा सार, विसरांना सांगा विश्वास. काय केलंस तू हे जाणते? काय मिळवलंस? नाही, तुम्हाला लाज वाटावी असं मी काही केलं नाही. ईश्वर साक्षी सांगते असं मी काही केलं नाही.
त्या दिवशी तुम्ही एक वेडा माणूस म्हणून घरी आणला होता ना, तेच विश्वास होते माझ्यामुळे वेडे झालेले विश्वास. आज अगदी ते कळवळून कळवळून गात होते. माझे तोडून त्यांना नकळत साथ दिली गेली आणि त्याने मला ओळखलं. लिलू म्हणून माझा हात धरायला पुढे धावले. मी त्याला सांगितलं, नाही विश्वास, आता मी तुमची लिलू राहिले नाही, मी एका मुलाची आई आणि एका विशाल अंतकरण असलेल्या माणसाची धर्मपत्नी आहे. हे पुन्हा ते भ्रमिष्ठासारखे करू लागले आणि त्या वेळाच्या भरातच टेबलावरची विषारी बाटली घेऊन ते धावत सुटली. मी त्यांच्या मागून धावले एका माणसाचा जीव वाचवण्यासाठी. माझ्यामुळे एखाद्या माणसाचं जीवन बरबाद व्हावं, निकामी व्हावं हे माझे ज्याने पाहुणं नाही म्हणून गेले. आणि त्या दिवशी तुम्ही मला जसं समजावून सांगितलं होतं ना, तसंच मी त्यांना समजावून सांगितलं आणि परत आले. पण यासाठी हे घरदार सोडणे जरुरी नव्हती जानकी. घरात राहून सुद्धा तुला हे करता आलं असत, शिवाय तू मला का नाही बोललीस? माझ्या ज्याने तारस झालं नाही मला क्षमा करा. तुमच्या पायाची शपथ घेऊन चालते मी पवित्र. उठ उठ जानकी, उठ. माझी खात्री आहे की माझी बायको पवित्र आहे, कारण माझा माझ्यावरती विश्वास आहे. पण काय, पण समाज कधीही क्षमा करणार नाही. विटाळ झालेल्या पिलाला पाखरं सुद्धा टोचून मारून टाकतात. नाही नाही, तुम्ही दुःखी होऊ नका. पाखराने टोचा मारण्याच्या आधीच मी आपण होऊन मारून जाईल. जानकी, प्रभू रामचंद्राची सीता ती पवित्र असताना सुद्धा तिला अग्नी दिव्य करावं लागलं, आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राला जननिंदेसाठी त्या आश्राप सीतेचा त्याग करावा लागला. तिला रानावना सोडावी लागली. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र जननिंदेसाठी सीतेचा त्याग करावा लागला. सीता माई पवित्र असताना तिला अग्नी दिव्य करावं लागलं. हिंदू स्त्रीच्या आदर्श देवतेने घालून दिलेली ही मर्यादा मी तरी कशी मोडतो? खरं सांगते तुम्हाला, पाखराने टोचा मारण्याच्या आधीच मी आपण मरून जाईल. या दासीला क्षमा करा. स्त्रीला सद्वेच मरण यावं असं म्हणतात. तुमच्या परवानगीने हा सौभाग्य अलंकार मी घेऊन जाते. जाऊ, क्षमा कराल ना मला? आपल्या
बाळाला सांभाळा सासूबाई. माझ्या प्रेमळ सासूबाईला माझा नमस्कार सांग. म्हणजे तैल गोड बापा इथे मी देणार तुला. अगं रामायणातल्या सीतेसाठी आम्ही डोळे काढायचे आणि घरातल्या लक्ष्मीला का रानावनात सोडायचं. जानकी रात्रीच्या वेळी घरातला केस सुद्धा बाहेर टाकत नाही. घरची लक्ष्मी जाते म्हणतात. आणि तू तू तर ह्या घरची भाग्य लक्ष्मी. तुला का कोण अंतर देईल जानकी. सुंदर सासूबाई जानकी बहिणी बहिणी मंजू बाहेर रात्र फार झाली. चल झोपायला चल. चरणा घडले पूजन ही जन्म हरी नजर पायू